नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान शांततेत पार पडले. या मतदारसंघात सुमारे 60-62% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासह 13 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील 2185 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 50.31% पोहोचली होती. खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी रोह्यातील दुरटोली शाळेतील मतदान केंद्रांवर मतदान केले. जिल्ह्यात तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया थांबल्याच्या किरकोळ घटना घडल्या. रोहा तालुक्यातील धाटाव येथील मतदान केंद्रावर तांत्रिक कारणामुळे मतदान प्रक्रिया 40 मिनिटे थांबली होती. म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील मतदान केंद्रांवर देखील मतदान थांबवण्याची वेळ आली होती. व्हीव्हीपॅट यंत्रातील तांत्रिक तुटीमुळे हे घडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे ते 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर समजेल. तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 100 वर्षी अनंत रामचंद्र काळे यांनी थळ येथे मतदानाचा हक्क बजावला, तर अलिबागमधील ॲडव्होकेट गोपाळ लिमये या 93 वर्षीय वयोवृद्ध मतदाराने मतदान केंद्रांवर येऊन सर्वात प्रथम मतदान केले. सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले गोपाळ लिमये यांनी 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे सांगितले. आज मतदान करताना माझी छाती भरून आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच युवा मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी पथकातील श्रीलंका येथील सिलेया हिलक्का पसिलिना यांनी गोपाळ लिमये यांनी आवर्जून भेट घेत विचारपूस केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ ज्योत्स्ना पडियार, सहाय्यक निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे उपस्थित होत्या. समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिलेला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, असे मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही पाठिंबा राजकीय पक्षांना देण्यात आलेला नाही. समाजात कोणतीही दुफळी होऊ नये म्हणून हा निर्णय आहे. मात्र काही लोक स्वार्थापोटी असे करत असते तर ते चुकीचे आहे, त्यामुळे सकल मराठा समाज म्हणून दिलेला पाठिंबा मान्य नाही, असे स्पष्ट मत शेवाळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना समाजाच्या वतीने व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सावंत, दीपक पाटील, केदार भगत, समीर कदम, हर्षवर्धन पाटील, डॉ प्रशांत कदम, सुभाष कदम यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. गवांच्या ग्रामीण भागामध्ये थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांनी शिक्षणाचे संकुल उभे केल्याने आमच्यासारख्या अनेकांना शिक्षण घेता आले. भगत साहेबांच्या या शैक्षणिक धोरणामुळेच आज अनेकांची प्रगती झाली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीतील भागूबाई चांगुटकाना ठाकूर कॉलेज ऑफ लॉ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय जनार्दन भगत यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी लॉ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेले उपहारगृह, लीगल ऍड सेंटर, NSS अँड DLLE ऑफिसचे उद्घाटन, संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद पनवेलमध्ये झाल्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्यात एप्रिल महिन्यात
पर्यटकांची संख्या 25% नोंदवली गेली. 44° सेल्सिअसच्या तापमानामुळे मागील वर्षीपेक्षा 4500 पर्यटक एप्रिल महिन्यात कमी आल्याची नोंद वनविभागाकडे नोंदवली गेल्याने मे महिन्यात उन्हाचा पारा कमी असल्यास पर्यटकांना कर्नाळा किल्ला आणि येथील पक्षी अभयारण्यात फटकंती करता येईल. 150 अधिक पक्षी, दुर्मिळ वृक्ष, प्राण्यांचा मुक्त वावर आणि कर्नाळा किल्ला या साऱ्या निसर्गसंपदेमुळे हे पक्षी अभयारण्य सुट्ट्यांच्या दिवसात गिर्यारोहक पक्षीप्रेमी निसर्गमित्र आणि प्राणीमित्रांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. मात्र यंदाचा उन्हाळा न सोसावणारा असल्याने पर्यावरणप्रेमींनी कर्नाळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी धडक कारवाई करून देशी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 30 जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला शिताफीने अटक केली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अजय कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत मुंब्रा रेती बंदर परिसरात 1 इसम मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्र, काडतुसे आणि गावठी पिस्तूल घेऊन विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने रेती बंदरकडून मुंब्राकडे जाणाऱ्या रोडवर सापळा असून उत्तम पितांबर पुनिया याला आज ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये 2 देशी बनावटीचे पिस्तूल, मॅग्झिनसह आणि सोबत 3 जिवंत राऊंड असा एकूण 1,11,500 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत तालुक्यात रॅली काढण्यात आली होती. पळसतरी ग्रामपंचायतीपासून सुरू झालेली रॅली ग्रामीण भागात फिरली. या रॅलीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पळसतरी येथे महायुतीच्या प्रचार फेरीची सुरुवात झाली. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, भाजपचे कार्यकर्ते विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, मतदारसंघ संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, युवा सेना तालुका अधिकारी अमर मिसाळ उपस्थित होते. मुरुड समुद्रकिनारी एक मोठा डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. वन्यजीवप्रेमी संदीप भरत यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांसह किनाऱ्यावर धाव घेतली. मुरुडमधील नवाबकालीन कमल टॉकीजच्या पाठीमागील बाजूस हा डॉल्फिन आढळून आला. या डॉल्फिनची तपासणी केली असता डॉल्फिनचा 2 दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून तो समुद्राच्या पाण्यात वाहत किनारी आला असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुरुड नगर परिषदेच्या JCB सहाय्याने मोठा खड्डा करून त्याला दफन करण्यात आले. डॉल्फिनला मोठ्या जहाजाचा पंखा लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता मतदान केंद्रांवर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील दाभेकर कोंड येथे घडली. रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना महाडमधील दाभेकर कोंड केंद्रावरील सकाळी नियोजित वेळेत मतदानाला सुरुवात झाली. या ठिकाणी मतदान करण्यासाठी गावातील प्रकाश चिनकटे हे घरून पायी निघाले होते. हे मतदार केंद्राजवळ काही मीटर अंतरावर आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक त्यांची दात खिळबसली आणि ते तिथेच खाली कोसळले. मतदान केंद्रांवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश चिंतटे यांच्या मृत्यूमुळे दाभेकर कोंडसह किंजोळी परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे. सध्याच्या तरुणाई अनेक विधी कारणामुळे डिप्रेशनमध्ये जात आहे. तणावमुक्त राहायचे असेल, मनशांती हवी असेल तर घराच्या बाहेर पडा, स्वतःसाठी वेळ द्या, खूप प्रवास करा आणि आयुष्याचा आनंद घ्या असा संदेश मुसाफिर तू या इंडी पॉप ट्रॅव्हल म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून पनवेलच्या तरुणांनी दिला आहे. मुसाफिर तू हे गाणे पनवेलच्या रोहित दर्जी यांनी लिहिले असून ते संगीतबद्ध करून त्यांनीच गायले आहे. तर ट्रॅव्हलर प्रसन्न घाग यांनी व्हिडिओ शूट केले आहे. या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी त्यांनी तब्बल 700 किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. त्यांनी नाशिकमधील भंडारदरा, शेंडी, रतनगड, सिन्नर, कोटी, त्रिंबक अशा अनेक ठिकाणच्या यात समावेश आहे.
त्यांनी हा संपूर्णच रोमांचक प्रवास रोड ट्रिपच्या माध्यमातून बाईक रायडिंग करून पूर्ण केला आहे. हे गाणे यूट्यूबसह इतर सर्व डिजिटल म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सध्याच्या युवा पिढीच्या परिस्थिती पाहता त्यांनी या आगळ्या वेगळ्या विषयावर लक्ष केंद्रित करून तणावमुक्त राहण्यासाठी प्रवास करा, आठवणी बनवा आणि आयुष्याचा आनंद घ्या हा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. मुंबईवर 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी काँग्रेस नेत्यांची विधाने धोकादायक आहेत. हा हल्ला पाकिस्तानने घडवून आणला हे न्यायालयात सिद्ध झाले. जगाने मान्य केले एवढेच नव्हे तर खुद्द पाकिस्ताननेही मान्य केले आहे. असे असूनही काँग्रेसचे नेते पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याची बाजू घेत आहेत. हा मुंबई हल्ल्यातील मृतांचा आणि शहीदांचा अपमान आहे. अशा काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकही जागा मिळता कामा नये असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमध्ये केला. महायुतीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींनी नगर येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दोन्ही उमेदवार आणि महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या 3rd टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेचा 93 जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजता मतदान संपले तेव्हा महाराष्ट्रात 54.77% आणि देशभरात सुमारे 61% मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागांवर कर्नाटक 14, महाराष्ट्रातील 11, उत्तर प्रदेश 10, मध्य प्रदेश 8, छत्तीसगड 7, बिहार 5, पश्चिम बंगाल आणि आसाम प्रत्येकी 4, गोवा 2, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव प्रत्येकी 2 जागा आणि जम्मू काश्मीरमधील 1 जागेवर मतदान प्रक्रिया झाली. महाराष्ट्रातील बारामती, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणकणले या मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया झाली. तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत झाले.